आम्ही सकाळपासून सह्याद्रीला जाऊन माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनीही सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत आज जी आर बाहेर पडेल. आता परत मंत्रालयात येऊन आम्ही उपसचिवांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं की मॅडम म्हणजे आपल्याला सचिव आहे त्या तिकडं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण सुरू आहे. तो कार्यक्रम संपल्यानंतर सचिव महोदय आल्यानंतर त्याबाबतची पुढची कारवाई होईल आणि आज संध्याकाळच्या आजच्या तारखेमध्ये हा शासन निर्णय बाहेर पडेल आणि सगळ्याला दिलासा मिळण्याचं काम होईल. आज या ठिकाणी ॲडव्होकेट शिंदे जे आहेत, के पी पाटील सर आहेत, आमचे त्याचबरोबर खैरे सर आहेत, आंबळे सर आहेत, इथे सगळे सगळ्यांची नावं घेता येतील. या सगळ्या लाड्यामध्ये मराठवाडा नेहमीच पुढे राहिलेला आहे आणि त्यामुळं आता जे काही समन्वय संघाचं आंदोलन झालं त्यामुळे सुद्धा जवळपास 2 महिने ते खिंड लढवण्याचं काम आणि त्याचं नेतृत्व माझ्या मराठवाड्याने केलेलं आहे याचा मला मनापासून आनंद आहे. त्यामुळं आपल्या लढ्याला यश आलं आणि हा जी आर निघून वाढीव टप्पा त्याचबरोबर दुसरी पुस्तकं केलेल्या शाळांचा टप्पा आणि जे काही डोंगरी भागाची संख्या कमी करण्याचा विषय होता त्याही बाबतीमध्ये फक्त आम्हाला शेवटच्या भागाच्या पटसंख्येचा ग्राह्य आजची धरावी किंवा थिवीची धरावी याच्यामध्ये अजून यश आलेलं नाही. आम्ही प्रयत्न करतो आहे की तोही विषय मार्गी लागला तर एक मोठा दिलासा ज्या शाळा राहिल्यात त्यांना त्या ठिकाणी होईल. परंतु आमचा लढा चालूच राहील आणि त्यांना पण न्याय मिळण्याचं काम नक्की होईल हीच आमची राज्य सरकारकडे आग्रहाची मागणी आहे.